अर्धा कुत्रा आणि अर्धा लांडगा हा संकरित प्राणी काय आहे? पुण्यामध्ये आढळला हा प्राणी तसेच 9 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये घटना घडली. पूर्ण जगभरामध्ये आश्चर्याचं वातावरण. महाराष्ट्रात सापडला अनोखा प्राणी, सावधान, धोक्याची घंटा. अर्धा लांडगा अर्धा कुत्रा हा संकरित प्राणी, ज्यामुळे जगभरात एक त्या ठिकाणी आश्चर्याचं वातावरण आहे. शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केलाय. पुण्यामधील सासवडमध्ये कसून शोध चाललेला आहे आणि त्या शोधामध्ये नेमकं काय सापडलेलं आहे. हा जो संकरित प्राणी आहे जो आता महाराष्ट्र भर दिसू लागला आहे, यापासून काय काळजी घ्यायची, पर्यावरणाला याच्यापासून काय धोका आहे, हे संकर कसं झालं आहे, हा चमत्कारिक प्राणी कसा तयार झालाय, त्याचं लक्षणं काय आहेत, आपण काय खबरदारी घ्यायची आहे, ते याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये देत आहोत. दिनांक 9 जुलै रोजी घडलेली घटना. स्थळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका. गाव आहे कामती खुर्द. तरुण भारतच्या रिपोर्टनुसार मोहोळ तालुक्यातील एक गाव कामती खुर्द येथील कुणाल आणि गौरव दाबने यांनी आपल्या शेतातील एक घरातल्या शौचालयाबाहेर एक प्राणी बसलेला बघितला. शांतपणे बसलेला हा प्राणी होता. दाबने कुटुंबियाला वाटलं तो कुत्र्यासारखा दिसत होता, म्हणून तो अनोळखी कुत्रा असेल. जवळ जाऊन त्यांनी निरीक्षण केलं तर तेव्हा शौचालयाच्या पायरीवर बसलेला हा प्राणी कुत्रा नसून चक्क लांडगा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच वन विभागाला याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी GIP फाउंडेशनच्या स्वयंसेवकाला मदतीला पाठवलं. या लांडग्याला पकडलं आणि उपचारासाठी पुण्यातील रेस्क्यू या संस्थेच्या उपचार केंद्रात दाखल केलं. या ठिकाणी पशुवैद्यकांनी या प्राण्याची तपासणी केली असून हा प्राणी लांडगा आणि कुत्रा यांचा संकर असण्याची शक्यता त्यावरून वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पुण्यामध्ये देखील 2014 साली सिद्धेश ब्राह्मणकर हे पुण्याच्या जवळच्या माळरानावर गेले होते. त्यांना एक प्राणी दिसला, तो थोडा वेगळाच होता. कुत्र्यासारखा दिसत असून तो लांडग्यासारखा ओरडत होता. ते म्हटले की आम्ही असंच भटकत होतो, योगा योगानेच तो आम्हाला दिसला. तो लांडग्यासारखा दिसत होता पण लांडगाच आहे की नाही खात्रीनं सांगता येत नव्हता. तो नेहमी सारख्या करड्या राखाळ्याच्या रंगाचा नव्हता तर पिवळसर रंगाचा होता. ही गोष्ट 2014 सालची. यानंतर लॉकडाऊन मध्ये देखील पूर्वी आम्हाला पुण्याजवळच एक तसाच पिवळसर प्राणी दिसला. नंतर एक मादी देखील दिसली जी लांडग्यासारखी होती पण तिच्या त्वचेवर पट्टे देखील होते. शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन आणि वन विभागाची परवानगी घेऊन या प्राण्याचे केस आणि विष्ठा गोळा केली. अर्थात हे काम सोपं नव्हतं. मीर म्हणतात लांडगा हा उमदा तेवढाच गुढ प्राणी आहे, त्याचा माग काढणं कठीण असतं. भरपूर अथक परिश्रम केल्यानंतर केस आणि विष्ठा यांचे नमुने गोळा करण्यात आले आणि त्यानंतर जी शंका होती ती खरी ठरली. त्यामध्ये असं निदर्शनास आलं की हा प्राणी कुत्रा आणि लांडगा यांच्या संकरातून तयार झालेला हायब्रिड प्राणी आहे. जगभरात याविषयी खूप मोठ्या चर्चा आज मिटीला झालेल्या आहेत. पुणे आणि त्या ठिकाणी सोलापूरमधील हे जे काही प्रकरण आहे, तसेच 2014 आणि लॉकडाऊनमधील प्रकरण आहे, तर यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की हा जो प्राणी आहे तर हा दोघांचं एकत्रीकरण करून झालेला आहे. याला वुल्फ डॉग असं म्हटलं जातं. हा हे लक्षात घ्यायला हवं की हा संकरित प्राणी पाळीव कुत्र्याचा वुल्फ डॉग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे काही प्रजाती आहे त्यापेक्षा वेगळा आहे. कुत्रा आणि लांडगा यांच्यातील संकरांच्या अशा घटनांवर जगभरात संशोधन होत आहे, पण भारतात असा ठोस पुरावा मिळण्यासाठी त्याचा वैज्ञानिक अभ्यास केले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. द ग्रासलँड ट्रस्ट, अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च अँड अत्री या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स या 3 संस्थांनी एकत्र येऊन हे संशोधन केलं आणि ते जर्नल ऑफ इकोलॉजी अँड इव्होल्युशन मध्ये प्रकाशित झालं. मग कसं झालं हे संकर, कुत्र आणि लांडगा यांचं संकर होण्यामागचं कारण काय, कुठला धोक्याची घंटा आहे, काय सावधानगिरी आता बाळगणं गरजेचं आहे, याविषयी आता त्या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे. भारतामध्ये लांडग्यांची संख्या जवळपास 2000 ते 3000 आसपास आहे असा अंदाज आहे, पण हे आकडे खरे नाहीत. संशोधनात काय दिसून आलं तर अत्री या संस्थेच्या जैवविविधतेवर संशोधन करणारे अभिबनक सांगतात की कुत्र आणि लांडगा हे प्राणी जेनेटिक्सचा विचार करता अगदी जवळचे नातेवाईक आहेत. लांडग्यापासूनच कुत्र्यांची उत्क्रांती झाली आहे. एक प्रकारे कुत्रा म्हणजे पाळीव लांडगाच आहे. अभिबनक पुढे माहिती देतात की जगभरात लांडगा आणि कुत्रा संकर झाल्याच्या अनेक घटना आहेत. म्हणजे भारतात हे काही नवीन नाहीये, पूर्वी देखील याआधी संकर त्या ठिकाणी केलं झालं होतं. याचे फोटोग्राफी पुरावे देखील आहेत. मग हे असं का होतं, एखाद्या ठिकाणी लांडग्यांची संख्या जर कमी झाली तर त्यांना नवा जोडीदार मिळत नाही. म्हणजे नर लांडगा आणि माद्यांची संख्या कमी झाली तर अशा वेळी ते कुत्र्यांसोबत संकर करतात. मग कुत्र्यांसोबत कसा संकर झाला, पुण्यामध्ये यावर रिसर्च केलं तर असं लक्षात आलं की माळरानावर ही लांडगी आढळतात आणि माळरानावर आता मानवी हस्तक्षेपात वाढ झालेली आहे.
माळरानं जे आहे त्यामध्ये शेतीमध्ये गुरे चारणं, कचरा फेकणं अशा गोष्टीमुळे माळरानं संकटात आली. शहरीकरण वाढलं, वस्ती वाढली, पण त्यासोबत भटके कुत्रे देखील आता माळरानावर यायला लागले आहेत आणि जंगली लांडग्याबरोबर त्यांचा संपर्क वाढलाय. याआधी माणसानं कुत्रा आणि लांडगा यांच्यात संकर घडून कुत्र्यांच्या काही प्रजाती विकसित करण्याच्या घटना घडल्या, पण त्यावर बंदी आणण्यात आली. पण जंगलात असा संकर घडून येणं आता जास्त घातक ठरू शकतं, कारण त्यामुळे लांडग्यांची प्रजाती संकटात सापडू शकते, त्याची वेगळी जनुकी ओळखच मिटून जाऊ शकते. उमा रामकृष्णन त्याविषयी अधिक समजून सांगतात. त्या NCBS या संस्थेत मॉलिक्युलर इकोलॉजिस्ट आणि प्राध्यापक आहेत. उमा यांच्या प्रयोगशाळेनं लांडगा कुत्रा हायब्रिड प्राण्याचं जिनोम सिक्वेन्सिंग त्या ठिकाणी केलं आणि भारतात अशा हायब्रिड प्राण्याचं अस्तित्व सिद्ध केलं होतं. उमा सांगतात, समजा दोन रंगाचे डबे एकत्र केले तर ते दोन्ही एकत्र करायला लागलो तर अखेर ते रंग मुळात जसे होते ते तसे राहत नाही, आणि त्याच प्रकारात संकरामुळे एखाद्या प्रजातीचा जनुकीय वैशिष्ट्ये पुसट होत जातात. प्रॉब्लेम असा होतोय की यात एखाद्या प्रजातीत प्राण्यांची संख्या जास्त असेल, इथे कुत्र्याच्या बाबतीत झालं आहे, दुसऱ्या प्रजातीचे प्राणी जसे की लांडगी कमी असतील तर कुत्र्यामुळे लांडग्यांची जनुकीय वैशिष्ट्ये पुसली जातात आणि अखेर लांडग्यांची प्रजाती नष्ट होऊ शकते. तीन महत्वाच्या धोक्याच्या घंटा यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये एक मोठं त्या ठिकाणी संकटच असं होऊ शकतं की जे कुत्र्यांना रेबीज सारखा आजार असतो तर हा रेबीज आजार आणि व्हायरसची लागण आता लांडग्यांना होऊ शकते. यातले काही विषाणू इतके घातक असतात की त्यांचा संसर्ग झाल्याने एखाद्या भागात राहणारे सर्व जंगली लांडगे मरून जाऊ शकतात आणि भटकी कुत्रे छोट्या प्राण्यांना मारतात, ज्यामुळे एरवी लांडग्यांचं पोट त्या ठिकाणी भरत असतात. अर्थात फक्त कुत्र्यांमुळे लांडगे संकटात येत आहेत असं नाही, तर लांडग्यांच्या आदिवासात बिबट्यांची देखील वर्दळ वाढलेली आहे, त्यामुळे बिबट्या लांडग्यांचं प्रमाण देखील अतिशय कमी होत आहे. तर त्यामुळेच आता लांडग्यांचा हा जो काही संकर आहे तर तो लांडग्यांच्या प्रजातीसाठी अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे. तर त्यामुळेच आपण देखील फिरत असताना, आपल्या प्रदेशामध्ये वावरत असताना, शेतीमध्ये वावरत असताना तर अशा प्रकारची जर त्या ठिकाणी आपल्याला जीव दिसला तर आपण नक्कीच जवळील वन्य विभागाला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, कारण की लांडग्यासारखा दिसणारा हा प्राणी किंवा कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी लांडग्यासारखा जेव्हा वागतो आणि आज माळरानावरील कुत्री जी आहे तर ती देखील त्यांच्यामध्ये फिरताना आता दिसत आहे. तर अशीच ही माहिती BBCचा रिपोर्ट तसेच इंटरनेटवर अतिशय महत्वाच्या माहितीमधून आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच आपण याच्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, जागरूकता करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. पर्यावरणाला देखील मनुष्याने पाहिजे तेवढं त्या ठिकाणी हस्तक्षेप आपण टाळलं पाहिजे, जेणेकरून पर्यावरण सुरक्षित राहिलं तरच मनुष्य सुरक्षित राहील आणि आपलं देखील संरक्षण आपणच करू शकतो. तर अशाच पद्धतीने माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून नेमकं कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या व्हिडिओ टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.